विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे तीस नोव्हेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे रविवारी ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्ट्या वगळता आठ दिवस अधिवेशनाचं कामकाज सुरू होणार आहे हिवाळी अधिवेशनात दुष्काळ कर्जमाफी मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्द्यांवरनं सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली